ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत, आणि आता थेट जाऊयात, नवाब मलिक बोलतात. एसआयटीचा तपास सुरू आहे. निश्चित रूपाने जे काही मुद्दे मी उपस्थित केले होते त्याचा पाठपुरावा करणारच आहे, आणि जिथे जिथे चुका झालेली आहे, बेकायदेशीर कामं झालेली आहे, मला विश्वास आहे पाठपुरावा केल्यानंतर त्याच्यात तो सिद्ध होईल आणि त्यांना शिक्षा होणार आहे. नाही, असं आहे की एखादा व्यक्ती मनमानी कारभार करत असेल शासकीय नोकरीमध्ये असताना कोणालाही तो अधिकार नाही. निश्चित रूपाने मनमानी कारभार होता, चुकीच्या पद्धतीने सर्व कामकाज ते करत होते, आणि इतका सगळा होत असताना इतका बेपर्वा, आणि मी काही करेल तो कोणी त्याच्यावर लक्ष देणार नाही, हे त्यांचा गाफीलपणा होता. आणि निश्चित रूपाने एखादा अति होते तर त्याच्यावर कोणी ना कोणी समोर येऊन त्याच्या बाबतीत सर्व विषय समोर आणताय. मला वाटते हे होणं गरजेचं होता. त्यामुळे एका अधिकारी मर्यादेचे पुढे जाऊन काम करत असतील तर निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होत राहत आहे, आणि या प्रकरणामध्ये मी पाठपुरावा चालू ठेवणार आहे. आणि निश्चित रूपाने जे जे चुका झालेली आहे किंवा गैर बेकायदेशीरपणाने जे फायदा त्याने उचललेला आहे, निश्चित रूपाने त्याचा पाठपुरावा करून लॉजिकल एंडपर्यंत हा विषय मी घेऊन जाणार आहे. कालच्याप्रमाणे आपण आरोप केला आहे की भाजपचे काही नेते गृहमंत्रालयात जाऊन त्यांना बजावण्याचा प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न फेल ठरला असं वाटतं या माध्यमातून? निश्चित रूपाने काही लोक लॉबिंग करत होते, यांना एक्सटेन्शन मिळाला नाही. रात्रीच आमच्या सूत्रांनी आम्हाला माहिती दिली होती की यांना रिलीव करणार आहे उद्या, आणि जे आमचे सूत्र आहे हे जे मी बोलत होतो ती सत्य परिस्थिती होती. काल आपल्या माध्यमातून सर्व विषय समोर गेल्यानंतर मला वाटते की जे कोणी यांच्यासाठी लॉबिंग करत होते त्यांनी माघार घेतला असं याच्यातून दिसते. नाही, आता नावं सांगण्याची गरज नाही. जर एक्सटेन्शन मिळाला असता तर फाईल RTIमध्ये काढून सगळं उघड करणार असं मी बोललोच होतो. आता त्याच्यावर निर्णय झालेला नाही तर मग त्याच्यावर बोलण्याचं काही हे औचित्य नाही. आर्यन खानच्या प्रकरणामध्ये जे काही सगळं घडलेलं आहे, निश्चित रूपाने SIT च्या माध्यमातून त्यांची SIT मुंबईची SIT त्याच्यात हे सगळं ते बघताय, आणि हे तपास पुढे निश्चित रूपाने जात आहे. कुठे अडत असेल तपास तर आम्ही ज्या विचारणारच आहे. आणि आर्यन खानमध्ये ज्या पद्धतीने प्रभाकर साई यांनी ॲफिडेव्हिट करून उघडपणे सगळं माहिती समोर आणलेली आहे, त्या तपासामध्ये शेवटपर्यंत हे तपास घेऊन जाणे, जे काही घडलं असेल त्याच्यावर कारवाई करणे हे यंत्रणेची जबाबदारी आहे. कुठे थांबत असेल तर निश्चित रूपाने आम्ही पाठपुरावा करू. मी आता कोण काय ट्विट करते, कोणाला कुठून काय बातम्या मिळत आहे, मला वाटते जाता जाता काही वेगळंच प्रकार घडवण्याचा प्रयत्न होता. माझी मागणी आहे मुंबई पोलीस कमिशनरला, जे काही तक्रार तुमच्याकडे माझ्या विरोधात किंवा कोणाच्या विरोधात, हे तक्रार प्रलंबित आहे, मुंबई कमिशनरनी त्याच्यात तपास केलं पाहिजे. ज्याची चूक असेल माझ्या सकट ती कारवाई झाली पाहिजे. आता जर मुंबई पोलीस त्याला कारवाई करत नसतील तर निश्चित रूपाने मी कमिशनर साहेबाला स्वतः पत्र लिहिणार आहे की माझ्या विरोधात एखादी तक्रार असेल तर तुम्ही तपास करा, किंवा माझ्या बाबतीत खोटे तक्रारी करण्यासाठी कोणी अधिकाऱ्याने प्रोत्साहित केलं असेल ते पण तपास करून त्यांच्यावर कारवाई करणं हे गरजेचं आहे. आता काही फर्जीवाड्यामध्ये सामील लोक माझ्यावर त्यांनी आगरू नुकसानीचा दावा केलेला आहे, त्यांच्या NCBचा काही संबंध नाही. आता याच्यातून जे काही मेल, एकतरी मेल पाठवणारा व्यक्ती किंवा NCBकडे हे मेलची कॉपी असू शकते, ती मेल लोकांकडे जाते याचा अर्थ आहे
की या सगळं जो मुंबईमध्ये फर्जीवाडा सुरू होता त्याच्यात ते लोक सामील होते. आता जे काही कोर्टामध्ये सगळे विषय आहे निश्चित रूपाने कोर्टाच्या समोर सगळे विषय मी आणणार आहे. हा लढा कोणाला वाटत असेल की वानखेड्यांची बदली झाली तर लढा संपते, हा लढा चालू राहील. आणि मुंबईमध्ये जितके फर्जीवाडा करणारी गँग आहे त्यांना हळूहळू मी उघड करणार आहे. लखीमपूर खिरीच्या प्रकरणामध्ये चार्जशीट फाईल करण्यात आलेली आहे. मंत्र्यांचे चिरंजीव हे मुख्य आरोपी आहे. निश्चित रूपाने सुरुवातीला ज्या पद्धतीने पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, शेवटी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तो गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांना आरोपी करण्यात आला. आता चार्जशीट फाईल झाल्यानंतर ते टेनी यांचे सुपुत्र हे त्याच्यात मुख्य आरोपी असताना मोदी साहेब त्यांना वाचवताय. एखादा नेता त्यांच्या चिरंजीवनी जर हत्याकांड केलं असेल त्यांना मंत्रिमंडळातून काढत नाही, म्हणजे त्यांच्या पाठराखण सरकार करते याच्यातून. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या बदलीवरून पुन्हा एकदा पडद्यामागून काही हालचाली झाल्या होत्या मोठ्या, असा दावा नवाब मलिक यांनी केला. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राच्या मध्ये इथे सांगूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.